आतापर्यंतचं झालं ते सगळं तुझ्या प्लॅनप्रमाणे झालं. आता यापुढे जे होईल ती माझी इन्स्टंट रिॲक्शन असेल. हे वाद संपला म्हणून समज, हे वाद जगत नसतो आहे. याला आता जेवढी धडपड करायची तेवढी करू दे, मग याला कसा शांत करायचा ते मी बघतो. तू असं काही करणार नाहीयेस. तू काय बोलतोय? तो नक्की कोण आहे हे कळायला हवं आपल्याला. अरे काय कळायचं बाकी अजून? हाच ना तो, याने साबेचा खून केला, माझ्यावर हल्ला केला, अनुवर हल्ला केला, अजून काय करायला पाहिजे तुला? सत्या बरोबर बोलायला, ह्याची आपण खंडीच करून टाकूया. सत्या चल सोबत, आज आपण आता निकालच लावून टाकूया. अरे माझा ऐका, आतापर्यंत प्रत्येक वेळेला तुझा ऐकत आलोय, तू आता शांत बस. अरे हा कोण आहे हे कळायला हवं ना. बघ मी त्याला कापतो, मग त्याची डेड बॉडी ताब्यात घे, मग पंचनामा कर, मग कळेल तुला तो कोण आहे ते. आधी हा मेला पाहिजे, कळलं? सत्या नाही, मेलाच पाहिजे. ह्यानं लय वाद आणला होता, साल नाही इथं आणल्यापासून शुक्र कधी झोपू दिलं नाही का? जगू दिलं ना साल्या? ऐका माझं, ऐका काय हनम्या बरोबर बोलतोय. इथे आल्यापासून याची भीती मनात भरून राहिली होती, याच्या भीतीमुळे रात्री कोयता घेऊन झोपायचो मी. अरे तू यांना समजवण्याऐवजी यांच्यासारखं का बोलतोय? माझं ऐक ना जरा. मी यांच्यासारखंच बोलणार आणि हे जे बोलतात ना ते आधी मी करणार. ह्याच्या तर त्याच्या थांब, कोणी काही करणार नाही आता. अरे मी काय बोलतोय ते समजून तरी घ्या. अरे आपल्या एका मित्राचा खून झालाय, त्याची डेड बॉडी अजून सापडत नाहीये. मँडीने आत्महत्या केली का त्याचाही खून झालाय हे आपल्याला माहिती नाहीये. हा हा मरता मरता वाचलाय, त्या अनुजावर हल्ला झालाय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याला मारून मिळणार आहेत का? पण ह्याला बोलतं केलं तर ह्याच्या मुळाशी कोण आहे हे आपल्याला कळेल, ह्याच्या या गोष्टीच्या मुळापर्यंत आपल्याला जाता येईल. मी मगातपासून तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय, तुम्हाला कळत कसं नाहीये? एकदा का हे कळलं की हा कुठे जाणार आहे, हा आपल्या ताब्यात असणार आहे, पण नंतर बघू याच्याशी काय करायचं ते. ठीक आहे शांत हो तू, तू बोलतो ते पटतंय मला. मला बी तुझं म्हणणं पटायलंय, पण माझ्या मनात एक वेगळीच शंका यायली. कसली शंका? ह्याचा मला एक वेगळाच डाऊट यायलाय. काय ते स्पष्टपणे बोल ना, कसला डाऊट? म्हणजे बघ ना, मागा धरणा यो मास्क वरती याचा प्रयत्न करतोय, धडपडतोय, पुन्हा खाली पडतोय. त्याच्यावरती आपण दगडानं हल्ला केला, मारला याला, तोंडातनं आवाज नाही, हू नाही का चू नाही, तो नक्की काय मॅटर आहे? अडम्या तू बरोबर बोलतोस. हा बोलत का नाहीये? कळवळत नाही अजिबात. नक्कीच काहीतरी गडबड आहे कडे. हनम्या सत्या, मला वेगळी शंका येते. आपण ह्याच्यासाठी हा ट्रॅप रचला होता ना, कशावरून ह्याने आपल्याला इथे बोलवून आपल्यासाठी ट्रॅप रचला नसेल? हो विकिशेट, विक्रांत, विक्रांत कुठे आहेस तू? हनम्या, अरे कुठे आज सांग ना. ठीक आहे, ऐक ना प्लीज, तू रडू नकोस यार. मला काय वाटत माहितीये, हे ना सगळे इथेच कुठेतरी असतील. हो आणि हे ते चौघ एकत्र आहेत ना, मग ते घेतील स्वतःची काळजी. तू शांत हो बरं. ते इथेच कुठेतरी असले असते तर काहीतरी रिस्पॉन्ड केलं असतं ना ग. आपण म्हणतोय ते चौघ एकत्र आहेत ना, मग चौघांपैकी कुणीच का आवाज देत नाही आपल्याला?
नक्कीच काहीतरी गडबड आहे. रोहिणी अनु ते एकतर आपल्यापासून खूप लांब निघून गेलेत किंवा कुठल्या तरी खूप मोठ्या संकटात सापडलेत ते. अगदी माझ्या मनातलं बोलली झोप आहे. त्यांची पारत होणार आहे असाच मला वाटतोय आता. पारत म्हणजे? बाय पारत म्हणजे शिकार. आमच्याकडे खेळात काय होता की एखाद्या ठिकाणी असा तो सापला लावला जातो आणि मग सगळेजण पोरा टोरा गावातली दबा वाजवत अशी बाहेर निघतात आणि मग ती शिकारशी झाडीतनं बाहेर येते आणि हे सगळे डबायचा आवाज ऐकून सगळे त्याच्या माग लागतात आणि त्या शिकारीला एवढा पलवतात दमवतात का शेवटी थकून ती शिकार आहे ना सापल्याच्या समोर जाऊन अडकते. ह्यात पोरांना पण ना मी म्हणतोय कुणीतरी असाच पलवलेला आहे म्हणजे असा पलवत पलवत नेलेला आहे आणि आता माझ्या डोळ्यासमोर तो सापला दिसायला लागलेला आहे की जिता ही पोरं जाऊन या पोरांचा कुलदेव जर खंबीर असेल तर ठीक आहे नाही तर या पोरांचा काही खरा नाही हो. विक्रांत 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 कुठे आहेस तू? सायली गो सायली अगं सायली सायली अगं विक्रांत थांब थांब तू कशाला घाबरतो रे एवढा काय घाबरतो संपवून टाकू ना याला. नाही नाही मगाशी याला का मारायचं नाही हे मी तुला सांगितलं तेव्हा तुला पटलं होतं. तेव्हा पटलं होतं पण आता असं वाटतं की याला संपवायला पाहिजे. ए थांबा बहुतेकाला काहीतरी बोलायचंय. याला आपण वर काढायला हवं. काय ए विकी वेडायस का तू? वर काढलं पळून गेलं तर काय करायचं? नाही पळून नाही जाणार तो आणि कधीतरी बाहेर काढावं लागणार असं ना. याला वर घेतला पाहिजे. ए विक्या खड्डा लय खोल आहे याला बाहेर कसं काढायचं? मी इथे दोर आणून ठेवलाय थांबा. अरे ए विक्या काय करतोस तू विकी? अरे थांबा तू काय वेडार का वागतोय विकी? येदार अरे विकी अरे पण का असं करायला? येदार पकड का पकड ना. मला वाटतं ह्याचा काही प्रॉब्लेम आहे. त्याला वर आणायचं असेल तर आपल्यापैकी कुणाला तरी खाली जावं लागेल. मी जातो. नाही 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 तू नाही. काय तर मी गेलो तर काय प्रॉब्लेम आहे? तू खाली गेलास तर मारून टाकशील त्याला. बाजूला आणम्या माझ्याकडे बघूत नकोस तू. मी याला मारल्याशिवाय वरती येणारच नाही. यानं आपल्या अनुजावरती हल्ला केलाय. मी असं ना कोणाच बाहेर काढणार आहे आता. ठीक आहे ठीक आहे मी स्वतः खाली जातो. ही ही दोरी धरा. अजूनही विचार कर विकी. नाही आपल्याला हा धोका पत्करावाच लागणार आहे. मला इथे गडबड वाटते काहीतरी. विकी ऐक याला इथून पळता यावं म्हणून तुला वेठीस धरलं याने तर काय करणार आहेस? आपल्याला हा धोका पत्करावा लागणार आहे. चला ही ही दोरी धरा. विकी सांभाळून जा. विकी आराम आता. ए विकी सावकाश त्याच्या हातावर लक्ष ठेवा. तुला जरा जरी डाऊट आला लगेच आवाज दे इथनं कोयता टाकतो. ए बघ तुला शेवटचं सांगतोय तुझा खेळ आता संपलाय. माझं काही बरं वाईट झालं ना तर हे तिघही तुला जिवंत सोडणार नाही आधीच सांगतोय. ए हत्यार आहे का? काहीच नाही याच्याकडे. Thank you.
चल गे गे याला वर गे बोलला मागून खेत अजून खेत विक्रांत विक्रांत कुठे आहेस तू विक्रांत विक्रांत काहीतरी उत्तर दे ना विक्रांत विक्रांत सर काय करते बाय अशी जीवाची अगं बाय बाय सांभाळ बाय सांभाळ बाय सांभाळ बाय सावकाश बाय हळू बाय कशाला जीवाची हाल करून घेतेस तू मला मला विक्रांतची खूप काळजी वाटतेय सगळ्यांचीच काळजी वाटतेय मला ते आपल्याला कुणालाच उत्तर देत नाहीये म्हणजे त्यांच्या जीवाला धोका आहे मला हे करत नाही तू तुझ्या जीवाचा काय ह्याच्या रातच्या येलेला एकट्यापूर्ण जंगलात तू फिरायचा बरा आहे का तो आणि तू अशी पलत पलत गेलीस त्या मांगरेल दुंगीचा काय करायचा तुला काय झाला तर मी कुणाला सांगायचा मी तुमचं काही ऐकणार नाही आता जोपर्यंत ते सगळे दिसत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाहीये राहिली यार स्टॉप इट काय चाललंय तुझं ऐक माझ आपण त्यांना शोधायला आलो ना हाच आपला वेळेपणा झालाय यार तू मग एवढ्या मोठ्या जंगलात कुठे शोधणार आहे आपण त्यांना यार आता ना रोहिणीला पण धड चालता येत नाहीये यार आणि ट्रस्ट मी चालून चालून ना माझी पण जखम दुखायला लागलीये प्लीज समज मला काही माहित नाही अनु प्लीज सॉरी पण मी शांत बसणार नाही हा मी चालले त्यांना शोधायला प्लीज चालली विक्रांत सतेज विक्रांत बाय तू तर हिला समजाव तिला आता समजावून काही उपयोग नाहीये ती आता नाही ऐकणार आता करायचं काय काय नाही तिच्या सोबत राहायचं चला हो काय सांभाळू सायली काय खाली बघ थांबा अरे तो जिवंत राहायला हवा अन्ना सध्या थांबा थांबा त्याला मारायच्या आधी विकीला बाहेर काढूया थांबा हे डिके याच्यावरती कोयता रोखून ठेव जरा मी हल्ला ना कापून टाक सरला विकीला बाहेर घेतो आम्ही रे वर ये दोरी दोरी काढ दोरी काढायची टाका हे पकडलं तिकडे मागे यानेच माझ्यावर हल्ला केला होता अनु जे घाबरू नकोस नाही मी आता त्याला ना सोडणार नाही अनु अनु शांत जोपर्यंत याचा खरा चेहरा आपल्याला कळणार नाही तोवर आपल्याला काहीच कळणार नाही काहीच सांगता येणार नाही
अभ्या 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 गरमागरम काय बाय अभय शांत हो काय घेते मी त्याला देतो हे चाय घ्या अभय चाय घ्या याला सतेश देतो देतो काही खायलाही मिळालं नाहीये ग बाबूराव आबाय ते असं चहा बिस्किटांनी काही नाही होणार आहे तुम्ही अभ्यासाठी जेवण करा आम्ही तयार लागतो ना बाय बरं वाटतंय ना हो 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 तू आम्हाला ओळखलंयस ना टिक्या विकी सत्या पोटात बरेच दिवस काही नव्हतं रे त्यामुळे असं अभ्या जेवण तयार होईपर्यंत तुला अजून काही खायला हवंय नको अभय तुला बरं वाटत असेल तर एक प्रश्न विचारू विके विचार मला सांग खड्ड्यातून तुला बाहेर कोणी काढलं म्हणजे आम्हाला असं वाटलं की तू मेल असं हो वाचलो मी नशिबानं वाचलो असलो तरी कायमचा वाचलो असं नाही म्हणता येणार क्रूर आहे तो क्रू प्राणटी आहे आपल्या सगळ्यांना मारणार आहे तो कुणालाच सोडणार नाही त्याच्या बोर्डवर आपल्या सगळ्यांचे फोटो आहेत मी स्वतः बघितलंय मी सगळ्यांना ओळखतो तो फक्त ओळखत नाही सगळं ओळखू नये आपल्या सगळ्यांना
सगळं माहिती आहे त्याला आपल्याबद्दल, कारण तो आपल्यापैकीच कोणीतरी एक आहे.